नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत आठवी भूगोल त्यामध्ये घटक क्रमांक तीन आर्द्रता व ढग हा घटक अभ्यासताना आपल्याला वातावरणात घडणाऱ्या काही घटना माहिती हो असणं आवश्यक आहे तर बालमित्रांनो सांद्री भवन आणि घनीभवन ह्या दोन प्रक्रिया वातावरणामध्ये घडत असतात तर सांद्री भवन म्हणजे काय तर वातावरणातील जे वायुरूप बाष्प असत म्हणजे या हवेमधलं बाष्पाचं जे प्रमाण असत त्या बाष्पाचं रूपांतर जलरूपात होणे या प्रक्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात म्हणजे वातावरणातील बाष्पाचं रूपांतर जलामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये होण्याच्या क्रियेला सांद्री भवन म्हणतात तर घणीभवन म्हणजे काय तर घनीभवन म्हणजे वातावरणातील बाष्पाचे रूपांतर घनामध्ये होण्याच्या क्रियेला घनीभवन असे म्हणतात वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होते त्याच क्रियेला घनीभवन प्रक्रिया असे म्हणतात हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण क्षमता कमी होते हे आपण अभ्यासलेलं आहे तर बालमित्रांनो हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के झाल्यानंतर त्या ठिकाणी बाष्पाचे सांद्री भवन व्हायला सुरुवात होते म्हणजे सांद्रीभवन प्रक्रिया होण्यासाठी त्या ठिकाणी हवेची सापेक्ष आर्द्रता ही शंभर टक्के झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन प्रक्रिया सुरू होते त्यावेळी हवा ही दवबिंदू पातळीवर हवेचं तापमान असणं आवश्यक असतं म्हणजे सांद्रिभवन प्रक्रियेसाठी काय आवश्यक आहे तर हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के झालेली पाहिजे आणि त्यावेळेस हवा ही दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक आहे त्यावेळेस हवेतील बाष्पाचे जलरूपात परिवर्तन व्हायला सुरुवात होते यावर आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी सांद्री भवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात म्हणजे बघा बाष्पाचं जलरूपात रूपांतर होण्यासाठी म्हणजेच सांद्री भवनासाठी तापमान कमी होणं आवश्यक आहे आणि त्याच वेळेस सापेक्ष आर्द्रता वाढणे आवश्यक आहे तर ह्या दोन बाबी घडून आल्यानंतर त्या ठिकाणी सांद्रीभवन क्रिया घडते आणि बाष्पाचं जलात रूपांतर होते मग मग हे जलात रूपांतर होताना मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होताना हवेतील धुलीकन हवेतील क्षार या भोवती या सूक्ष्म कानाभोवती ते जलरूप त्या ठिकाणी चिकटते आणि त्यामधून मग वेगवेगळे रूप तयार होतात मग जमिनीलगत दव दहिवर धुके ही सांद्री भवनाची रुपे जमिनी लगत घडून येतात आणि जमिनीपासून उंच म्हणजेच उंचावर त्या ठिकाणी ढग तयार होतात ढग तयार होणे ही सुद्धा त्या ठिकाणी सांद्री भवनाचीच रूपे आहेत तर बालमित्रांनो यामध्ये आपण चांद्री भवन म्हणजे काय भवन म्हणजे काय आणि त्यासाठी आवश्यक स्थिती कशी आवश्यक असते याचा अभ्यास केला